नमस्कार मुलांनो, डीएव्ही मॉडेल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे। इयत्ता 7वी मध्ये मराठी विषयामध्ये मुलांनो आजचा आपला घटक आहे कविता 6 टप टप पडती। आज आपण या कवितेची पुनरावृत्ती करणार आहोत। मुलांनो, ही आपली कविता आहे टप टप पडती। कवितेचे कवी आहेत मंगेश पाटगावकर। कवितेचा थोडक्यात आशय बघूया। मोकळ्या वातावरणात निखुल्या निसर्गात बागडणाऱ्या मुलांच्या आनंदाचे बहारदार वर्णन या कवितेत कवीने केले आहे। तर चला मग कविता गायन करूया। मुलांनो, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर कविता गायन करा। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे। कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विंते जाडी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, दूर दूर हे सूर नाहती उन्हात पिवड्या पहा नाहती। हसते धरती फांदीवरती हा झोपाडा झुले। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, गाणे आमचे झुडझुड वारा गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरती त्या तालावर गाणे आमचे जुळे। तर मुलांनो, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कविता गायन करा। आता बघूया कवितेवर आधारित शब्दार्थ। शब्दार्थ आहेत प्राजक्त म्हणजे पारिजातक, तालावर म्हणजे ठेक्यावर, जुडे म्हणजे जुडते, कुरण म्हणजे माळ रान किंवा हिरवळ, भरार म्हणजे भरभर जोरात, खुशीने म्हणजे आनंदात, डुले म्हणजे डोलते, सूर म्हणजे स्वर, नाहती म्हणजे अंघोळ करतात, झोपाडा म्हणजे झुला किंवा झोका, खुडे म्हणजे वेळे। मुलांनो, आता बघूया कवितेचा भावार्थ। टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिरत्या तालावर गाणे आमचे जुळे। मुले म्हणतात पारिजातकाची शुभ्र फुले आमच्या अंगावर टपटपत आहेत, त्या भिरभिरत्या तालावर आम्ही एकत्र गाणे गात आहोत। कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विंते जाडी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले। खुल्या हिरवळीवर झाडांखाली ऊन सावलीने सुंदर जाडे विणले आहे, त्यातच भरभर वारा येताच गवत आनंदाने डोलते आहे। दूर दूर हे सूर नाहती उन्हात पिवड्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाडा झुले। मुले म्हणतात आमच्या गाण्याचे सूर लांबवर वाहत जातात, पिवड्या धम्म उन्हात नाहतात, सगळी धरणी मधुर हास्य करते आहे, नि फांदीवरती झोका झुलतो आहे। गाणे आमचे झुडझुड वारा गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले। झुडझुड वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आमचे गाणे आहे, गाण्यातून पावसाच्या धारा बरसतात, वाऱ्याची लकेर उमटते आणि सुंदर मोर पिसारा फुलतो। फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे। कवी म्हणतात मुलांनो, तुम्ही फुलासारखे फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चला। जे गाणे गातात ती शहाणे मुले असतात, आणि जी मुले गाणे गात नाही ते वेडी खुळी असतात, म्हणून तुम्ही सतत गात राहा। मुलांनो, आता बघूया कवितेवर आधारित स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1 आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न, कवितेतील मुलांचे गाणे कधी जोडून येते? उत्तर आहे, मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटपतात, त्या भिरभिर तालावर मुलांचे गाणे जोडून येते। दुसरा प्रश्न आहे, गवत खुशीने का डोलते? उत्तर आहे, गवताच्या अंगावरून भरारा वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते। तिसरा प्रश्न आहे, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते? उत्तर आहे, पाऊस वारा आणि मोर पिसारा मुलांच्या गाण्यातून फुलतात। त्यानंतर मुलांनो, चौथा प्रश्न आहे, कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? उत्तर आहे, जी मुले गाणे गात नाहीत त्यांना खुळे म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 2,
कवितेच्या ओळी पूर्ण करा. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विंते जाडी, हस्ते धरती फांदीवरती हा झोपाडा झुले, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्हाला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे समानार्थी शब्द. पाऊस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वर्षा. अंग शरीर किंवा देह, वारा म्हणजे पवन किंवा वायू, झाड म्हणजे वृक्ष किंवा तरु, सूर म्हणजे स्वर, खुडे म्हणजे वेडे. प्रश्न क्रमांक 4 विरुद्धार्थी शब्द. खाली वर, हसते रडते, ऊन सावली. प्रश्न क्रमांक 5 आहे वचन बदला. झाड झाडे, फूल फुले, वारा वारे. मुलांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण कविता 6 टपटप पडती या कवितेची पुनरावृत्ती केली. मुलांना तुमचा आजचा गृहपाठ आहे. कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे व शब्दार्थ वाचा व वहीमध्ये लिहा. मुलांना पुढील तासिकेला आपण एक नवीन पाठ घेऊन भेटूया. धन्यवाद.